नमस्कार मित्रांनो, संडे मॅटिनीच्या नवीन भागामध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत ट्रान्स बद्दल. तू ट्रान्स म्युझिक बद्दल बोलतोस का रे? नाही, ट्रान्स ही एका माणसाची आभासी सक्सेस स्टोरी. अरे हाँ, ते बरोबर आहे. मला ऍक्च्युली आधी असं वाटलेलं की आपण म्युझिक बद्दल बोलणार आहोत किंवा तू म्युझिक बद्दल बोलत आहेस, पण लिटरली मी ट्रेलर बघितल्यावर पूर्ण गोष्ट काय आहे हे जे वेगळी आहे हे समजून येतं की हे म्युझिक रिलेटेड नाहीये हे समजून येतं. तुला काय वाटलं त्यावेळेस? मी पण खरं तर ट्रेलर नव्हता बघितला ॲज युजल, पण ज्या वेळेला बघायला चालू केलं त्याच्यानंतर सुरुवातीला असं वाटलं की हे काहीतरी वेगळं, व्यवस्थित लक्ष देऊन बघायला पाहिजे. कारण नावाने पूर्ण म्युझिकलच वाटतं, हो तुला जसं हो वाटलं तसंच. मूवी तर आता आपण दोघांनी बघितलंच आहे. हो मूवीच्या स्टोरी बद्दल तर आपण बोलणारच आहोत, पण मला असं वाटतं की पडद्यामागच्या कलाकारांना म्हणजे डायरेक्टर, सिनेमोटोग्राफर आणि म्युझिक डायरेक्टर यांच्याबद्दल जरा आपण बोलायला चालू करू. येस येस तर म्हणजे मला असं वाटतं की या मूवीची सिनेमोटोग्राफी आणि बॅकग्राऊंड म्युझिक हे परफेक्टली सिंक्ड आहे, म्हणजे एकदम व्यवस्थित सिंक्ड आहे. येस आई ह्याच्यावरती मी खरं तर ॲग्री करतो. की इवन माझा हाँ पण पहिला पॉइंट हाच होता की बॅकग्राऊंड म्युझिक आणि सिनेमॅटोग्राफी एवढं सिंक्ड आहे आणि खूप इफेक्टिव्ह आहे. म्हणजे दोन मूवी मधले जसं जसं स्टोरी पुढे जात जाते आणि जसे जसे पार्ट वेगवेगळे पार्ट त्याच्या स्टोरी मधले उलगडत जातात तसं तसं सिनेमॅटोग्राफी आणि बॅकग्राऊंड स्कोअर दोन्ही चेंज होत जातं त्या त्या सिनारिओनुसार. येस आणि ते इतकं इफेक्टिव्ह आहे की आपण म्हणजे त्यात पूर्णपणे मग्न होऊन जातो. तेच. मला ऍक्च्युली आता तुला तेच सांगायचं होतं की हा मूवी थोडासा डिप्रेसिंग आहे एका पॉइंट ऑफ व्ह्यू न, कारण म्हणजे त्याच्याबद्दल जे त्याच्या आयुष्यात जे घडलेलं असतं तो त्याच्या आयुष्यात जे घडतं तर तो थोडासा डिप्रेसिंग आहे, बट स्टील त्याला बॅकग्राऊंड म्युझिक खूप रॉक किंवा लेटेस्ट काय म्हणतात टेक्नॉलॉजिकल दिले, त्याला एक पर्टिक्युलर वर्ड आहे ईडीएम, अच्छा येस करेक्ट इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक. सो येस येस ते दोन्ही मध्ये तसा बघायला गेलं तर विरोधाभास आहे, पण ते खूप इफेक्टिव्ह. खरे 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 अग्री. तर तुला विशेष सांगायचं म्हणजे मला एक गोष्ट आता मी वाचताना मला लक्षात आली की या मूवीचे जे डायरेक्टर आहेत राशीद, त्यांनी पहिल्यांदा म्हणजे अख्ख्या मल्याळम इंडस्ट्रीत पहिल्यांदा बोल्ट हायस्पीड सिनेबॉट नावाचा कॅमेरा यूज केलाय. म्हणजेच आता तू जर इंस्टाग्राम बघत असशील तर रील्स बघत असशील त्याच्यावरती एक माणूस रेड कार्पेट वरती उभा राहून प्रत्येक ऍक्टर किंवा हाँ ऍक्ट्रेसला यस सांगतो यस की यस 1 सेकंदासाठी पोज द्या कॅप्चर आठवलं होईल, तर आठवलं तोच आठवलं. हाँ वही ग्रेट ग्रेट वहीच ओके वहीच अपने भाई ने वही चूज किया अच्छा है. ओके इंटेलिजेंट. येस मला वाटतंय सिंक साऊंड पण पहिल्यांदा मल्याळम मध्ये ट्राय झालं हो हो ट्रान्सच्या माध्यमात निमित्तानं. बरोबर. आणि डायरेक्शन बद्दल बोलायचं झालं तर अनवर रशीद मला वाटते की मोठ्या गॅप नंतर आता त्यांचा परत एकदा सिनेमा आलाय मल्याळम मध्ये येस ऑफकोर्स, पण खूप चांगला ट्राय आहे आणि येस आणि ज्या त्यांनी प्रकारे ऑलरेडी बँगलोर सांगू. डेज प्रेमम सारखे पिक्चर प्रोड्यूस को प्रोड्यूस हो केलेले, त्यामुळे येस येस येस. सो आपल्याला ते माहितीच आहे की काय लेवलचे मूवीज आहेत ते. सो हो. इवन ह्या मूवी मध्ये पण ज्या प्रकारचा मॅडनेस त्यांनी दाखवला राईट तो मतलब छप्पर फाड देने वाले. कोस्टल एरियातलं शूटिंग आहे, मुंबईतलं शूटिंग आहे, एवढं बाप बाप ठिकाणी शूटिंग इवन केलंय. दुबई येस पण एका पॉइंटला पण असं डिसअपॉइंट नाही केलं, म्हणजे बरोबर प्रॉपर आहे शूटिंग बरोबर आहे. आहे. येस जसं आधी तू म्हणलासच की हा थोडा सॅड बट मूवी आहे पण आपण राईट. बोर होत नाही यार. नाही होत नाही होत, प्रत्येक क्षणाला काहीतरी एक्सायटिंग होत असतं त्याच्या यस आयुष्यात रादर. सो खरं ते डायरेक्टरने आपल्यापर्यंत पोहोचवले. यस हो. तर ही स्टोरी ऍक्च्युली विजू प्रसादचं जॉशुआ मध्ये होणारं कन्वर्जन आहे बेसिकली, यस
आणि जर बघायला गेलं तर विजू प्रसाद कोण आहे हे स्टार्टिंगला स्टार्टिंगच्या पार्ट मध्ये दाखवलंय की तो एक मोटिवेशनल स्पीकर आहे, फेल आहे त्याच्या आयुष्यात, पण तो एवढा कॉन्फिडेंट आहे की तो मोटिवेशनल स्पीकर म्हणून जात असतो सगळीकडे. येस आणि हा म्हणजे नाही बोल तेच, बोल. नाही मला ते सांगा, त्याचा कॉन्फिडन्स एवढा असतो की तो मोटिवेशनल स्पीकर असतो. मला वाटतं की तो कॉन्फिडन्स पण असतो किंवा तो दाखवायचा प्रयत्न करत असतो माझ्याकडे एवढा कॉन्फिडन्स आहे. त्याचे जे तसेच त्याच टाईपचे म्हणजे सुरुवातीचा तो पार्ट आहे तो तसाच आहे सगळं, की तो स्वतःला समजावायचा प्रयत्न असतो की येस आय कॅन डू इट, आय कॅन डू. येस इवन त्याचं जे स्वप्न असतं की लाखो लोक त्या ऑडिटोरियम मध्ये बसलेली मला मला ऐकायसाठी थांबतील, हे त्याचं बरोबर, स्वप्न असतं. मला वाटतं ते सेकंड पार्ट मध्ये पूर्णपणे होतं. पूर्ण होतं. येस, पण त्याची बॅकग्राऊंड फारशी काही चांगली नसती. एक मेंटली चॅलेंज भाऊ असतो, आईने आत्महत्या केलेली असती, त्यामुळे त्याला मेंटल ट्रॉमा पण खूप असतो, नाही असं दाखवलंय. आणि मला वाटतं हेच आहे, म्हणजे स्टोरीचा सार हाच आहे की सेकंड हाफ मध्ये जेव्हा त्याला, आय गेस सेकंड हाफच, की जेव्हा त्याला हो, रिक्रूट केलं जातं काइंड ऑफ. हा मला वाटतं की ते टिपिकल ते शोधत असतात की असा कोणतरी ट्रबल्ड मिळतोय का, राइट, आणि दिस वॉज जस्ट सुटेबल कारण हा कॉन्फिडंट आहे, हा ऑलरेडी त्या मोटिवेशनचे पेज असतात. राइट, येस. त्यामुळे तो एक शिकारच असतो काइंड ऑफ त्यांच्यासाठी. येस येस खरं, आणि त्याला तेवढे पैसे पण मिळत जातात, बरोबर, प्रसिद्धी, पैसा, सगळंच. प्रसिद्धी, पैसा. येस पास्टर नावाना हा, ऍज अ तो. पास्टर, पास्टर जोशुआ. येस, ऍज अ येस पास्टर पास्टर जोशुआ जोशुआ. म्हणून तो प्रसिद्धच होतो जवळपास. येस येस खरं, पण शेवट पण असं दाखवलंय की ते बेसिकली एवढ्या फेमस, एवढं फेमस होऊन एवढा पैसा मिळून पण त्याचा एंड नाही बरं चांगला हो, किंवा एवढा युजफुल होत नाही असं मला वाटतं एवढा वरती. मला असं वाट, म्हणजे हा बरोबर आहे, पण एक पॉइंट असा येतो की तो स्वतःला पास्टर जोशी असं समजायला लागतो, म्हणजे असं वाटतं त्याकडे बघून की नाही तो तेवढा त्यात इन्वॉल्व झालाय त्या कॅरेक्टर मध्ये म्हणा येस किंवा काय, की तो शेवटी इन्वॉल्व होऊन असं होतं जातो. की आपणही भगवान. हा बस. मला वाटतं की ह्या स्टोरीमध्ये एकच गॉड आहे तो म्हणजे फहाद फासिल. अगदी खरे, म्हणजे मी तर त्याच्या डेब्यू फिल्म पासून त्याचा फॅन खरे, आहे. हे खूप कमी ऍक्टर्स असतात की जे अगदी मिनिमम एक्सप्रेशन्स मध्ये किंवा त्यांना जास्त एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत पण ते खूप काही सांगून जातात. अगदी फहाद फासिल हा एक असा ऍक्टर आहे की जो आपल्या डोळ्यातून सगळं एक्सप्रेस करतो. एक्झॅक्टली. मला ऍक्च्युली तेच सांगायचं होतं की तो, तू त्याचा तो सीन बघितला का, आरशात बघून बोलत असतो येस तो ऍक्च्युअली सॅड असतो पण तो हसत असतो, पण आपल्याला खरं, ते त्याच्या डोळ्यात बघून कळतं की तो तो किती सॅड आहे. आतून सॅड आहे ते. येस हे त्याला येस जमू शकतं आणि. आणि त्याची डिलिव्हरी, डायलॉग डिलिव्हरी किंवा येस कोणतीही सिच्युएशन तो इन्स्टंटेनियसली कशा प्रकारे तो चेंज होतो. खरं मला तर वाटते की त्याचे जर बिहाइंड द सीन्स आपल्याला मिळाले तर ऍक्टिंग साठी एक आपण ट्रेलिंग स्कूल त्याच्या त्याच्यावरती काढू शकतो. हो खरंय. तर तू आता, आपण फहाद फासिल बद्दल बोलतोय तर मलिक मूवी जो आलाय आपण करूचे हो थोड्या दिवसांनी, तो नक्कीच. आम्हाला प्रेक्षकांना सांगायला खूप आवडेल. प्रचंड सुंदर पिक्चर. जसं या मूवीमध्ये फहाद फासिलला फोकस असतो स्टार्ट टू एंड आणि तो कॅप्चर करतो, दुसऱ्याकडे फोकस जाऊ देत नाही, सेम खरं त्या लेवलचा मूवी आहे की तुम्ही तुमचं लक्ष त्याच्यापासून हटवू शकत नाही. येस. इवन जोजी येस, असे आहेत म्हणजे क्लासिक खूप सारे पिक्चर्स. आहेत, खूप सारे आहेत. येस आपण करूच येस इंडियाचे. करायचे. मला ऍक्च्युली आणखीन एक नाव, म्हणजे आहेत त्याच्यात कॅरेक्टर्स या मूवीमध्ये, ऍक्टर्स सगळे खूप चांगले चांगले ऍक्टर्स खरं आहेत, पण त्यातल्या त्यात आता नाव घ्यायचं झालं तर दिलीश पोथन म्हणून ऍक्टर आहेत ज्यांनी आवर्जनचं काम केलं, म्हणजे त्याचे जे शिक्षक ट्रेनर. असतात जे त्याला, येस येस, जे त्याला शिकवतात की जॉशुआ कसा उभा राहणार आहे, खरं. तर ते पण काम बघायला खूप आवडलं मला.
मैं बेसिकली ज्यांना जोशवाला उभा केलं यस तो माणूस. तर गुरु मला तुला हे विचारायचं आहे की ज्या वेळेला पूर्ण पिक्चर बघून झाला त्याच्यानंतर पहिलं एक्सप्रेशन काय होतं तुझं? मला तर बेसिकली खूप डिप्रेस्ड वाटला मूवी एका पॉइंट, म्हणजे स्टार्टिंग आधी पहिला पहिलं एक्सप्रेशन म्हणलं तर, कारण तो आधी पण वेगळ्या मेंटल ट्रॉमा हो मधून गेलेला असतो आणि आत्ता पण तो जातोय पण ते आपल्याला दिसत नसतं. सो बरोबर. तो ते कॅरेक्टर विजूचं ते पूर्ण हाँ डिप्रेशन मधनं चाललंय किंवा ते मेंटल इश्यू मधून चाललंय हे कळून येतं. म्हणजे हा एक जाणवलेलं बरोबर प्रकार. बरोबर बरोबर. माझं पण काहीच इम्प्रेशन असं होतं की खूप डिप्रेस पोझिशन म्हणजे सर्कमस्टन्सेस मध्ये एंड होतो मूवी, आणि त्याची मेंटल कंडिशन वेगळी असते. आणि मला असं वाटतं की सतत तो हे सांगायचा स्वतःला प्रयत्न करत असतो की नाही मी बरा आहे, मला काही नाही झालं. कारण तो स्वतःला जॉशुआ समजायला लागलेला असतो ना रे बेसिकली, एक्झॅक्टली 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 आणि त्याचं पण रिजन सबस्टन्स अब्यूस आहे, म्हणजे तो त्याला जे गोळ्या दिल्या जात असतात किंवा हाँ बरोबर बरोबर. त्यामुळे. मला वाटतं सुरुवातीला ज्यावेळेला त्याची रिक्रुटमेंट होते त्यावेळेला तो स्वतःहून जात गेलेला असतो, पण राईट. ते कंटिन्यू ठेवायसाठी म्हणजे ते त्याचा जो मेंटल हेल्थ इश्यूज जे असतात ते कंटिन्यू ठेवण्यासाठी त्याला ड्रग्स देणं वगैरे असे असे प्रकार घडलेले दाखवले. बरोबर. तेच मला ऍक्च्युली तुला ते आत्ता एक तू ड्रग्स म्हणलास त्यावरनं मला आणखीन एक वेगळी गोष्ट लक्षात आली आहे मूवी बद्दलची. तर या मूवीला ट्रान्स नाव देण्यामागं अनेक पैलू आहेत, त्यातला हा एक पैलू आहे की तो ड्रग्स घेतल्यामुळं तो एका ट्रान्स मध्ये जात असतो, बरोबर मग तो फोकस करू शकत असतो. खरं. हा दुसरे दुसरी बाजू अशी की ते तो लोकांना इन्फ्लुएन्स करत असतो आणि तो लोकांना वेगळ्या ट्रान्स मध्ये नेत असतो. बरोबर बरोबर. म्हणजे इथं पण मी ऍग्री करतो की ज्या वेळेला यस ते त्याचे तो पास्टर झालेल्यानंतरचे त्यांनी जे स्पीचेस दाखवलेत पूर्ण एक्झॅक्टली ते हॅलेलुया वगैरे जे काय ते त्यांचं रिच्युअल्स ते करत असतात, आणि मग त्याच्यानंतर इवन मला वाटते अगदी कॉन्सन्ट्रेशन ने एखादा बघणारा जरी असेल प्रेक्षक तर तो सुद्धा कदाचित त्यामध्ये वाहत जाईल, बरोबर बरोबर. म्हणजे ह्यालाच ट्रान्स कदाचित त्यांनी याच्यामुळे पण दिला असू शकतो. तेच तर नाव असं दिलंय की त्याचे अनेक पैलू आहेत त्यामुळे ते जस्टिफाय होतं. खरंय खरंय. पण मेन मुद्दा मला वाटतो की या मूवी मधला आहे मेंटल हेल्थ. हो ऍक्च्युली मूवी बघायच्या वेळेस एक गोष्ट तुझ्या लक्षात आली का की त्यांनी रिलीजनला स्टार्टअप म्हणून यूज केलंय. येस बेसिकली त्याला ते पाश्चर बनवतात धंदा आणि त्यांचा धंदाच बसवतात लिटरली. खरं ते आपल्याकडे भोसले आहे. बाबा वगैरे असतात की नाही हो त्या टाइप, सेम तुम्ही थोडक्यात त्यांचं मॅनेजमेंट किंवा त्यांचा बिझनेस कसा वर्कआउट होतो हे कम्प्लिटली या मूवीत कळून जातं आपल्याला. खरं आहे खरं आहे खरं. म्हणजे पूर्ण कुठून पैसे येतात कुठं वापरले राईट जातात इवन त्याच्यासाठी विरोध होतो ते सुद्धा दाखवलंय ते. बऱ्याच बऱ्याच ते. गोष्टी त्याच्या रिसेटचे हा म्हणजे दाखवलेले आहेत. टीव्ही इंटरव्ह्यू कसा सेटअप केला जातो येस किंवा पेशंट्स दाखवले ते कसे सेटअप केले जातात, सगळं खरंय सगळं खरंय. असं किंवा त्याचा पेशंट वरती वाईट इम्पॅक्ट कसा होतो ते पण हो इव्हन दाखवले की हो लोक त्यात पण कसं वावत जातात. बरोबर बरोबर. सो इट्स अ इट मिक्स इज ऑफ ऑल. येस येस इट इज अ डेंजरस मिक्स खरंय. करे आणि एक गोष्ट खरं तर मला थोडी हे वाटली, कदाचित तुला सुद्धा ती जाणवली असेल, की मूवीची लेंथ खूप जास्त आहे. हो जाणवली ना खूप जास्त वाटली पण ठीक आहे, म्हणजे वर्थ होती पण जास्त होती हे पण मान हेच केलं पाहिजे. येस ओव्हरऑल मला वाटतं की मूवी हा खरंच बघण्यासारखा आणि सिरियसली बघण्यासारखा आहे, नॉट ओनली फॉर एंटरटेनमेंट. मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खरंच खूप धन्यवाद. असेच आमचे सगळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा.
सगळ्या व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ बघून झाल्यावरती चित्रपट सुद्धा नक्की बघा, आणि आपल्या चित्रपटाचा मेन हिरो फहाद, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तेही आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. नक्कीच.